नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. नक्की लक्षपूर्वक ऐका आणि पहा. सी चा उच्चार स आणि क केव्हा करायचा हे आज आपण पाहणार आहोत. जेव्हा सी नंतर ई आय आणि वाय ही अक्षरे असतील, ई आय आणि वाय ही अक्षरे जेव्हा असतात तेव्हा सी चा उच्चार हा काय होतो, स होतो. जेव्हा शब्दात सी नंतर ई आय आणि वाय ही अक्षरे असतात तेव्हा सी चा उच्चार स असा होतो. काय होतो, स. जसे की पहा, सेंटर, सायकल. सी च्या नंतर वाय आलं की सायकल. सी आय म्हणजे सर, सर. सी आय सर कस. आता इथं सी नंतर यू आलाय म्हणून सी चा उच्चार इथे स न होता क झाला आहे. सेंटर, सायकल, सर्कस. तर सी च्या नंतर ई आला, इथे वाय आला आणि इथे आय आला म्हणून याचं उच्चारण स असं झालेलं आहे. मग आता क उच्चार केव्हा, जेव्हा शब्दात सी नंतर ए यू आणि ओ ही अक्षरे असतात आणि इतर जी आहेत म्हणजे की ई आय आणि वाय सोडून जी अक्षरे राहतात ती जर सी नंतर येत असतील तर सीचा उच्चार हा क होत असतो. उदाहरणार्थ सी ए एन कॅन, सी ओ एन ई कोन याप्रमाणे. तर मग आता यामध्ये यच हा एक अक्षर जे आहे ते अपवाद आहे. यच अक्षर अपवाद आहे का बरं, तर सी यच जर झाला तर त्याचा उच्चार क किंवा स न होता च असा होतो. तर मग आता सीचा उच्चार स केव्हा होतो आणि क केव्हा होतं हे आपल्या लक्षात आलं असेल. जर शब्दामध्ये ए यू आणि ओ असेल तर उच्चार क होतो आणि शब्दामध्ये जर सी नंतर ई आय आणि वाय असेल तर उच्चार हा स होत असतो. आणि बाकीची जी उरलेली अक्षरे आहेत ती जरी असतील तर त्याचा उच्चार क होतो. जास्त अक्षरे येत नाहीत परंतु यल आर ही जी अक्षरं असतात ही जर आली तर त्याचा उच्चार क असाच होतो. तर आता आपण काही स उच्चार होणारी उदाहरणे पाहू. ई आहे, सीच्या नंतर ई आहे म्हणून सेंटर, सर्विकल, सेट, सेलिब्रेट, सेलिब्रेशन, प्लेस. प्लेसमध्ये सी ई आला म्हणजे इथे पण सी नंतर ई आलेला आहे म्हणून प्लेस. आयची उदाहरणे सर्कल, सर्कस, सिगारेट, सिडको, सिव्हिल, स्पेसिफिक. सी नंतर आय आला म्हणून इथे सच स उच्चार झाला आणि शेवटी सीचा क उच्चार होतो. वायची सायक्लोन, सायकल, सायक्लोपॅम, सायबर, सिलिंडर. ही झाली स उच्चार होणारी काही उदाहरणे. आता ओ ए आणि यूची काही उदाहरणे पाहूयात. कोविन, कोविड, कोण, कोरोना, कंपास, कोमा, कॉमन. एची आहेत कॅन, कॅट, कॅमल. कल्चर, कर्डन, कस्टमर, करंट. आणि सी नंतर आर, यल किंवा इतर अक्षरे येणारे काही शब्द, क्राऊड, क्लॉ, क्लोन, क्लो, क्राऊन, क्लाऊड, क्लायमेट, क्लिअर, क्लास.